सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी पूजा, मुक्तागिरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एक नजर आजच्या सुपरफास्टवर। नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे सातारा नगरपालिकेने हद्दवाढीचा विकास आराखडा सादर केला असून लवकरच त्यांच्याकडून निधी प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत, त्यामुळे चालू वर्षाची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी असे निवेदन भाजपच्या विद्यार्थी आघाडी सातारा यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात प्रत्येकाला घर देणार, मात्र साताऱ्यातल्या भटक्या जमातीकडे पाहिल्यानंतर यांना वाली कोण असा प्रश्न उभा राहतो। बहुरूपी जेव्हा पोलिसांच्या वेशात रस्त्यावर उभा राहिला त्यावेळी ट्रॅफिकचे काटेकोर पालन नागरिक करू लागले। एवढाच का साताऱ्यातील नागरिकांनी वाहतूक पोलिसांचा घेतला आहे। सातारा कोरेगाव रस्त्यावरील संगम नगर येथे भाजी मंडळी रस्त्यावरच भरत असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे। विकास नगर येथे चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला असून संध्याकाळच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन जणांनी हिसकावून पोबारा केला। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट बातम्या। पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।